अभिनेत्री प्रिया बापटने आजवर अनेक उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय. मराठी मालिका नाटकापासून सुरू झालेला प्रियाचा प्रवास हिंदी सिनेमे वेबसिरीज पर्यंत पोहोचला. सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजचा पहिला सीझन 2019 आपल्या भेटीला आला. ही वेबसिरीज आणि प्रियाची त्यातील भूमिका चांगलीच गाजली. यात प्रियाने अभिनेत्री गीतिका त्यागी सोबत लेस्बियन किसिंग सीन दिलाय, त्यामुळे प्रियाला सगळीकडूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी ट्रोलिंगकडे लक्ष न देता माझं काम करणं गरजेचं आहे असं प्रियाने म्हटलं होतं. तर या सीनवर तिच्या आई बाबांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल प्रियाने आरपार या चॅनलला मुलाखत देताना सांगितलं. प्रिया म्हणाली, सिटी ऑफ ड्रीम्सचा पहिला सीझन आल्यानंतर एक क्लिप व्हायरल झाली होती. मलाच माहीत नव्हतं की असं काय झालंय, कारण मी एपिसोड खूप उशिरा पाहिला होता. आम्ही प्रमोशन्स करत होतो, मला अनेकांनी ती क्लिप शेअर केली. तेव्हा मी पहिला फोन बाबांना केला आणि त्यांना सांगितलं की एका वेबसिरीजमध्ये मी असा असा एक सीन दिलाय, तर तुमच्यापर्यंत एखादी क्लिप पोहोचली किंवा तुम्हाला कुठून बाहेरून कळायला नको म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतेय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला माझी लाज तर वाटत नाहीये ना? तेव्हा माझ्या आईबाबांनी मला इतकंच उत्तर दिलं की तुझ्या कामाचा हा भाग आहे, तू काम म्हणून हे केलंस, तू काम म्हणून ही गोष्ट स्वीकारलीस, आम्हाला यात काहीच गैर वाटत नाही, तू विसरून जा आणि दुर्लक्ष कर. तुम्हाला प्रियाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.